हॅलो, या पॉईंट आतमध्ये या पॉईंटाचे तुम्ही हायर ऑथॉरिटी किती अजून रिप्रेझेंटेशन एल्विना जो येल होतो आमगे स्पेशल बॉडी मिटींगेन दवरून आमी ऑलरेडी ऑथॉरिटीजाक फॉरवर्ड केल्या. थर्सडे मिटींग झाली, फ्रायडे इवनिंग मेल केल्या सगळ्या, आणि सॅटर्डे रजिस्टर्ड ईडी धाडल्या. माय एनक्लोजिंग रिप्रेझेंटेशन आणि रेझोल्युशन सगळे तुम्ही धाडले. कोणाक पळपा मेळना ना ते सिक्रेट किती आहे तुम्ही धाडले. तुम्ही आता बोलून धाडणार धाड बोल तुम्ही पंचायत सर. तुम्ही किती धाडले कोण गोऱ्या बरं आलो ना. तुम्ही किती धाडले बॉडी मिटींग आज ग्रामसभा लोकांकडे साजेस ना. आज लोकांक ग्रामसभा मिटींगी दाखवडे ते जाणवाचे सेक्रेटरी. आता हो पॉईंट बाबा करताना लास्ट एक सांगता या पॉईंटाचे किती डिस्कशन झाले किती बोलले ना. आता मागीर पण वाचून दाखवले आज किती झाले किती बोलले वाचू. पोलीस वचून सांगाय देखो इचारे व्हिडिओ जाय व्हिडिओ हांव दिता तुका. पुलिसीन डिवायस बी लोकां भितर घायले नॅगेटिव्ह. संतोष देसाईन एक ग्रुप भितर घायला आणि त्याच्या उपरांत एक बॉक्स स्टार्ट जाला. ताका लागून हांव म्हणटा आमच्या लोकांचे इंग्लिशांचे जालो परस तेंगले लोकांचे जावपा जावं. आन लॉफुल असेंब्ली जाले जाल्यार कायदो सगळ्यांक लागता ना. तो विलेजरांकूय आन लॉफुल असेंब्ली लागना. आणि दुसरे आणि एक फोटो करू सगळ्या गावच्या लोकांच्या पंचायतात आज एक व्हिडिओ व्हायरल जाता इलिगल कोड करताय. आणि हो कोण 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 आनंद म्हणाय तो आपण वजन म्हणा तो सांगता जाल्यार तो रोड म्हजी नजरे आहा तो डाबली मारडी पास जाईन तो रोड जालो आहा. तो येयला जाल्यार मी पाद्री भाटा विजेचे भाटा प्लीज जालो कमरा भाटा लायटा शेतां दिला डाबली मारडीचे तो रोड जाला. येस तुमी ताका जबाब दिवपाचो म्हणून भायर येयन आमगे विजेचे हे व्हिडिओ कर पडे ताका ताको कितें एविडंस आहा तेंचे ना जाल्यार तेजे एफ आय आर येतले. तो डब्ल्यू आर डी पास जाला डेप्युटी सरपंच खबर आहा एक्स पंचायत बॉडीकूय खबर आहा. आणि हे ग्रामसभा रेझोल्युशन आहे ना तुम्ही त्या रोडाचे शेतकऱ्यांक डिमांड आसलो की ताका एवरी ग्रामसभा प्रेझेंट आसा हो लोकांक डिमांड आसलो. लोकांक डिमांडाचेर हो रस्तो पास जाय दिलो आहा. हो व्हिडिओ आयकाय आणि धाडा पंचांक तुम्ही धाडाय हो व्हिडिओ आयको दीस पंच आणि धाडटे पंचायत सरपंचा हो व्हिडिओ ते आयको दी आणि हेचेर कडक कारवाई केली आहे त्या पक्षाचेर जो व्हिडिओ करते ना जाल्यार तूं मुखार वचपा आनी सांगतले हांव सांगता. कम्युनिटी खेळपाक तुका येता तुमच्या ना जाल्यार आज कितें जाता तें हांव सांगपाक कळटलो लोक कितें एड करता. आनी स्पेशल ग्रॅन सभा ट्वेंटी फोर आनी कोण रावता ना मिटिंग एलियन तुमगे वाडा येता आनी गार्जीन तुमगे वाडा हो जर कॅपी येतलो तूं म्हणटा पंचायत आसतलो आमगे कितें जाणां जाला. पळय इशू सिरियस दिसता काय दिसना तें मात काय
सांगणार लोकांना सांगता तुम्ही सारखे होळी काढायचे सिरियस दिसता तुम्हाला तुमचा किती उमेद आहात किती कोरबाच्या हिशोबाचेर बेस्ट लोक सांगताय तुम्ही हे केला ते केला हे काढला ते काढलं सांगताय का तुम्ही की आमचे होकर असतो तुम्ही आला ते का लोकल गावचे इशू म्हणतो आता बेनावाडे इशू म्हणाल पाच दुसरी वाडे आता मारे स्पेशल ग्रामसभा हात घेण्यामुळे म्हणजे तुम्ही एकडे एक खेळ लिहाय तुम्ही सांगाय का डेप्युटी सरपंच आमच्या हल्ला डेप्युटी सरपंच सांगा आयता डेप्युटी सरपंच आणि आज डेप्युटी सरपंच काय वाटतं ना इशू सिरियस असा हल्ला ऍक्च्युली पंचायती प्रेस करून दिपा भरगावसून पंचायती प्रेस करून दिपा हा बाबा आमच्या लोकांना गाऊन लागला गुन्हा ना मी तुम ओके आहे आणि बाय फॉलो केला बरोबर ग्राम सभा जर एक वन थर्ड जायना झाल्यास जरी तर ग्रामसभा लोक वन थर्ड झाल ना स्पेशल ग्रामसभा ही ग्रामसभा जायना अरे सरपंचांच्या डायरेक्ट ग्रामसभा जायना जरी तर वन थर्ड लोक ना झाले स्पेशल ग्रामसभा ज्यांना पंचायत नाव जाता त्याच्यामुळे ते ॲप्लिकेबल जाता तुम ग्रामसभा घेयली ना तुम कॅश करतो वन थर्ड लोक आहात ना तो तुम ग्रामसभा घे मागील कोटा बरे बाबा वन थर्ड लोक ना ग्रामसभा घे नाही भाषा स्टडी करून
to this night, you get responsible as a head of the village, you get responsible for that, you know. No, no, it's special, sir. ग्रामसभेचं पर्पज किती आहे? ग्रामसभेचं पर्पज किती आहे? व्हॉट इज द पर्पज ऑफ ग्रामसभा? व्हॉट इज द पर्पज ऑफ ग्रामसभा? टू डिस्कस द प्रपोजल, टू डिस्कस द प्रपोजल ऑफ द विलेजेस. काय नाही, माझे तो प्रपोजल नाटो विचारेल मला, पण डायरेक्ट डिस्कशन मला प्रपोजल कितो लोकांना मला विचारो, तो तीन प्रपोजल केले. प्रधानमंत्री प्रपोजल बघा तुझे त्या ओपिनियन या तुझे भाव ओपिनियन ऑन द प्रपोजल एव्हरीबडी केलं पाहिजे की मग तू तर प्रपोजल रीड करणार ना लोक इतकं ओपिनियन देतो तू जस्ट रीड द प्रपोजल नाही कोण काढता ते आता मुख्य प्रपोजल रीड लोक माय मान्य होणार मान्य करतो ना जाणार ना म्हणतात तू प्रपोजल रीड करणार नाही रीड द प्रपोजल नाही वॉट एव्हर कोण प्रपोजल क्लीन प्रपोजल तर म्हणजे सो रेट ऑफ प्रपोजल विच इज कमिंग टू यू यू जस्ट टेकिंग डायरेक्टली फॉर डिस्कशन ते सगळे प्रपोजल रीड केले पण ते एकच प्रपोजल सांगत आहे तू आपले फोर मिनिट्स रेट आउट केलं कन्फर्म करून सो एक पासून किती पॉईंट झाला ते रेट आउट करते लोक अंडरस्टँड झाले आणि त्याने डिस्कशन केले ओके जस्ट ओके रेट आउट प्रपोजल फर्स्ट अथवा सरकार किती करून दरिद्र
हांका आमचे एमएलए आणि इथे पडे गावचे पंचायत आहात त्याचा पॅरालाइज करपाचो हो सरकाराचो प्रयत्न आसा मिनिस्टराचो. जेव्हा तो सरपंचाचे कितें करत एफआयआर करता तेन्ना फूल फुले दीस पॅरालाइज तूं आनी कितें उडयलें तूं पिटवडे जाले वो आनी कितें केलें आनी फक्त सरपंचान आनी एमएलए एफआयआर करतलो आनी मिनींग कितें उरलें हां हेचेर पुलीस स्टेशनाचे वचून इन्क्वायरी मारपा जाय वॉट आर द रिझन टू फायल एफआयआर आणि तेंच्यान कसो गुन्हा केलो तो ना जाल्यार सरपंच जर एमएलए जे करतो हाय तेची थोडे काही काम करतो नाही आणि पुलीस आतां म्हणाले तू इन्स्पेक्शनाक चेक करून एफआयआर करतो मग हे म्हणून कितें मिनींग आहा दिसना तुमकां आनी कितें येतो कलेक्टरान गायला हेडेड बाय द मिनिस्टर आणि लोक आणि पोलीस जाल्यार
त्यांच्यानी एक प्रेस केला आणि सांगितला बॉम्बोड झाल्यामुळे पंचायत एमएलए आणि लोक जबाबदार असतो झाल्या त्यांना मंत्री डिप्युटी कलेक्टर ओडिशी पोलीस दोन तीन पी आय एक आपल्या गावात कुठला जाताय आणि सांगताय दोन दिवसांनी की आम्ही जबाबदार राहणार त्याच्या एक लेटर बरं या कुठल्याही आम्ही घालू ना आणि जबाबदारी आम्ही जेव्हा तयार नाही ते कोण घायला त्यांनी करपाची थँक्यू एमएलए सांगपा ना जो आज थिंगा स्टॅच्यू घेता शिवाजी महाराजाचो प्रायवेट प्रॉपर्टी म्हणायचे प्रायवेट प्रॉपर्टी झाल्यार त्यांनी त्यागेली सेक्युरिटी थिंग दोवची पब्लिकाक फंड यूज करून थिंग सेक्युरिटी दोवची हो असेंब्लीक वो सीएमांक सांग कित्याक पुलीस आपल्याक पे करताय आम्ही पब्लीक टॅक्सपेयरांगे मनी आणि घोडागे प्रॉपर्टी प्रायवेट प्रॉपर्टी ही प्रायवेट प्रॉपर्टी जर पुरसो दिता ओनर जाल्यार त्या ओनरान आपल्यागे पयशे खाली घेवन थिंग दोवचे सेक्युरिटी पुलीस फोर्स म्हणून आज लोकांक लागून पुलीस म्हणून खाली हिंगा स्टॅच्यू म्हणून लागून पुलीस फोर्स दवरलो आहा जाल्यार एमएलए बाब तूं रिक्वेस्ट आमगेलो सीएमान सांग पुलीस काड आनी त्या तेगे प्रायवेट ना जाल्यार तो पुलिसीक हारी करता जाल्यार खबर ना तेय मातशें इन्वेस्टिगेशन कर प्रायवेट प्रॉपर्टी पब्लीक मनी कितें यूज जाता तो ते म्हणजे आपल्यागे प्रायवेट प्रॉपर्टी आनी प्रायवेट प्रॉपर्टी म्हणटा जाल्यार तेंगेले सेक्युरिटी कितें आसा पडलें कित्याक दिवची लोकांक जेन्ना मिनिस्टरान विचारलें शिवाजी महाराज स्टॅच्यू काय करून घेवन आहा लोकांक सांगिल्लें ना म्हणून लिगली करें सांगलें आनी आज पासून आमच्या लोकांक एसटॅन तेंच्या लिगली कित्याक तेणें जाय लॅटर काडलें 9 तारखेर पंचायताक आनी 15 तारखेर मिटींग जाली पंचायताची पंचायतान मिटींगेक डिसिजन जाल्लें इन्स्पेक्शन बट ते काय कोण असणार पंचायताक कोण शावडय तेणें आपलें एकाक प्रोमेस केला हाका लागून हो इशू करत सोडा एमएलए बाब रिक्वेस्ट सीएमाक गोंयचाय ती सेक्युरिटी आमी काडूं जाय व्हिडिओ जाय ते सांगा
फॉलो कर फाइल म्हणून ग्रामसभा प्रोसिजर फॉलो कर फाइल म्हणून एक्स्ट्रॉर्डिनरी ग्रामसभा 110 हे जायचे हाव त्या सभा कमीला पडले स्पेशल ग्रामसभा नॉट एक्स्ट्रा ऑर्डिनरी तू सांगत आहे बट स्पेशल ग्रामसभा तो होऊ ना ओके आपण एक प्लॅन ना हाव त्या ग्रामसभा The Assembly shall appoint recognition in writing by not less than 1/10 of the number of the members called for an extraordinary meeting of Gram Sabha within 30 days from the receipt of such recognition. आता तुम्ही सांगताय की आपण कोणते सांगताय यात पहिल्या पंचायत आमल्याला सिग्नेचर घाल आपला ग्रामसभा देत म्हणून त्याच्यात मेमोरँडम आहे जाऊ आम्हाला रिक्वेस्ट करून आपण सिग्नेचर कॅम्पेन कोण काढले आता तुम लेटर की प्रयोगी मान पवार म्हणा तुम लेटर प्रयोगी आणि त्या मेमोरँडम काढतो वाचून दाखवलं त्याला लोकांचा आपलं ओपन पडलं बाबा कोण चुकला हा आता तिथं मीटिंग म्हणताय की तुम्ही आप सारे क्लियर कौन सा है कौन चुका है तुम दाल दाल के अंदर थोड़े चना भी खा लिया तो तुम ये दाल ले आप दूर हो रहा सेक्रेटरी वन टेंथ ऑफ व्हाट फिगर वन टेंथ ऑफ व्हाट फिगर ऐसा है तो वन टेंथ मारो तो अब एवरी टाइम का सुपर ओवर पासिंग टाइम है एवरी टाइम शंभर बॅट चे पासून जाईल ना ग्राम सभा झाला वन टेन ऑफ बॅट चा भाग आला ओव्हरऑल मोटर रिक्वेस्ट आला तो पंचायतान काढलो लोकांना काढणं बहुत स्पेशल ग्राम सभा काय म्हणून पंचायतान म्हणलं बरे बेस्ड ऑन किंग प्रेझेंटेशन मेले ते एनक्लोज करून आम्ही टाकलं येस बेस्ड ऑन दॅट बट आता सिग्नेचर कंप्लेंट की करवाची की तुम्ही इश्यू नाही केलं स्वयंसो पंचायत राज्या ग्रुपवर मेमोरँडम येत जातो सांगा तुमकडे त्याच्या पैसे ना तो तुमच्या लोक सांगून जाता रे तो वन कर सिग्नेचर कंप्लेंट करे आडे त्या प्रोसिड होत आहे बस स्पेशल ग्रामसभा और ग्रामसभा पंचायत राज्या केला लॉन्ग टाइम सो मेनी एका लाखाचा संपादन सेक्रेटरी पंचायत राज्या आमचा प्रपोजल आहे तो ट्युजडे ठीक आहे आम्ही इमिजिएटली प्रपोजल फिगर आहे आम्ही फिगर सगळं घेतलाय तो फ्रायडे एकाला ना म्हणा आम्ही थोडीशी पुरोय असं मित्राचे पुरोय साईन मंथी व्हिडिओ आहे व्हिडिओ आम्ही नोटीस झाली व्हिडिओ सगळ्या
स्पेशल ग्राम सभा और स्पेशल ग्राम सभा आता एकोणीस तारखेला
Okay.
7 महिने किती झाला का झाले मला खबर असा पंचायत बाबा त्याला पण असं होता रेडी जात म्हणा रेडी जात तर केलो ना हा इथल्या संबंध हा पंचायत बॉडी किती करून लागते बट आय डोंट वॉन्ट टू डू दॅट मग रिक्वेस्ट जितले जणांचे नाव काढले ठिकाण म्हणायचे एक गाडी फाल जाईना आणि आम्ही एव्हिडन्स के साथ एव्हिडन्स घेऊन येतो ना तुम्हाला फक्त तिथल्या समय दाखल घेऊ बाबा किंवा आम रेडी टू शो ऑफ द प्रोजेक्ट आणि जे मिनी स्ट्रॉंग बघायचं झाला हे किती टार्गेट होता एक सीटर रेडी एक चार पाच जण इंजिन मुकल्या उडायचं त्याला लागून त्या टायमात तुमचा रिप्लाय किंवा जायना म्हणतो फाटल्या नाही होता म्हणजे मिनी त्यांना तो मिनी जरी जर तुमचा एव्हिडन्स काय ना जाल्यार तुमचे इंडा एबोलिश करपाचे कित्याक पंचायत मेमोरेंडम हेजेर क्लियर सांगलो हा व्हिडिओ रिकॉर्डिंग करचो म्हणून जाल्यार तुम्ही केला केला ते तुमचे नसते आमचे ग्रामसभा मेंबरांनी मिस्टेक न्हू रिकॉर्डिंग आहा यू कॅन प्रोसीड ग्रामसभा मेंबरांनी कितें म्हणले जरी तर तुमकां ना बुका वयले ते सगळे एबोलिश करचे ओके तुमका तर काय एव्हिडन्स ना बुका वयले एबोलिश करून उडोवचे साऊंड सिस्टम बंद उडयलो एकदा नोट केलो ना साऊंड सिस्टम बंद उडयल्यान आमगेलो माईक बंद झालो माईक बंद झाल्यान मुखार येवपाक पडलें सो सारके फॅक्ट्स बरोवन दिल्या कोण परमिशन दिलें डेप्युटी सरपंचान साऊंड सिस्टम बंद करपाक वेन मिटींग वॉज प्रोसिडींग मिटींग चालू असताना डेप्युटी सरपंच वचून साऊंड सिस्टम बंद करता जाल्यार आमकां आमगेलो वॉयस रेज करपाक मायक सिस्टम ना जाल्यार मुखार येवपाक पडना ताका परमिशन कोण दिल्लें मिटींगे साऊंड बंद करपाक ही इज द कंट्रोलर डेप्युटी सरपंच आनी दुसरें थिंगां तुवें हेचें सगळें गायलां लोकांक केस केला म्हणून बिस्तो जालो इन्स्टिगेट कोण केलो हू इज
रिस्पॉन्सिबल आता आताच त्या लोकांचं साऊंड सिस्टम बंद झालं उलट असताना माका मुखार येवपा पडपा ना. प्लीज नोट डेट डेप्युटी सरपंच स्टुडंट एंड स्टॉप द साऊंड सिस्टम म्हणून बंद झालं म्हणून सांगायला तिला नोट करते तिला उपरांत लोक मुखार यायला लोक टाळवला तिला टाळून घ्यायला डेप्युटी सरपंचान गेल्ले पाटी मिटिंगे लोकांना टाळून घ्यायला आणि पीसफुली बजेटाचेर आम्ही उलयले सगळे आणि आम्ही खबर असणार कोण कोण उलवता मिटिंग सरपंच डेप्युटी सरपंच याची त्याची माहिती तुम्ही शपथ करीत राहता फॅक्टरीचे एक्सपेन्शन दिला ते बंद जाते पण ते बंद झालं जाल्यावर व्हॅरिफिकेशन जावं जाय आणि व्हॅरिफाय करतो जाल्यार बिल्डिंग मॅनेजराकडे प्लॅन असतो ते गायडीचो पंचायतचो प्लॅन असतो विलेजचो सो दोन्ही दोन्ही रॅक्टिफाय करपाक पडेल आणि जरी तर तो इंडस्ट्रियल झोन आहा व सेटलमेंट झोन आहा त्या तर आमचे डिसिजन घेऊन बट तेगे इतके दिनांनी हा ऊस लागला जाल्यार ते लोकांना मार लावू शकता तर त्याक लागून पंचायत बॉडी हॅलो मी दादर की जो कोण कन्सर्न आहात त्यांचे ते इन्स्पेक्शन जाऊ दे आयज ग्रामसभा मेन म्हटल्यार आमकां एक बजेट आशिल्ले बजेट पास करपाचे आनी दुसरें म्हणल्यार पयर फाटी आमचे ओट्रा आनी एकोणीस तारखेर जे इल्लिगल मड फिलींग जालां आनी इल्लिगल कन्स्ट्रक्शन जालां आनीक द इशू ऑफ इंडस्ट्री जाल्लो थिंगा ते आमकां एक मेमोरेंडम मेळ्ळो आमगेले विलेजर्सांनी की हो इशू आमगेल्या एका ग्रामसभेक घेवचो म्हणून इनफॅक्ट तेमी आमी मागिल्ली स्पेशल ग्रामसभा त्या दिसांनी आमी ती स्पेशल ग्रामसभा बिकॉज इट हॅव टू बी टेकन एज एक्स्ट्रा ऑर्डिनरी मिटींग आनीक कोरम सिग्नेचरीज वर नॉट इनफ अशें म्हणून आमकां व्हिडियोन आमकां एक मेमोरेंडम धाडलो कोरम एक घेताल्या फॉलो द प्रोसिजर फॉर हेल्प द रूल्स तुमी करा सो असो हेल्प द रूल्स ते आमगेले बसना न्हय कित्याक आमगेले ते कोरम वन टेंथ आसा तो फॉर एक्स्ट्रा ऑर्डिनरी मिटींग कांय ना म्हणून हो आतां इश्यू आनी हेका ते मांडलो आमगेले मॅनेजरांनी सो ते तांकां जायते हें आसलें ते बूक फॉर फोर बिफोर लॉट ऑफ थिंग्स वीच हॅज हॅपन्ड विदीन द कोर्स ऑफ कन्फ्युजन ते म्हटल्यार पयलें कितें दे वॉज नो वॉट्सॅप एल ओ सी फ्रॉम द पंचायत टेकन आनीक आमी स्टॅच्यू म्हणटा तेजें हेंच नासलें देर नो वर्ड ऑफ स्टॅच्यू कांय ना तरी आनीक लँड आमी ते लँड फिलिंगाचेर तेंकां सांगलें आमी वी हॅव इशू स्टॉप ऑर्डर नोटीस आनी दॅट ऑर्डर वॉज गिवन टू द कलेक्टर डेप्युटी कलेक्टर हू वॉज प्रेजंट देर एन्ड द ओनर ऑफ द प्रॉपर्टी तो दिल्लो आनी आतां तेजी मागणी कितें आसा तेजी मागणी आमकां लाठी चार्ज जाली आनी जायते आमगेले भावां तेमी हें केलें एफ आय आर गायली जायते भावांची आनीक ते म्हणटा की ते भुरगे थोडे नाशिल्ले तिंगा आनी आमकां ते हें केले विनाकारण आमकां इनवॉल्व केले सो आनीक इन्स्टिगेट कोणें कितें केलें कांय ना खबर ना उतरावर जालो ना त्या वक्तान पुलिसान विनाकारण आमचे लोकांचे लाठी चार्ज सो दे वॉन्ट दॅट मॅटर टू बी टेकन अप द हायर ऑथॉरिटीज आनी जाता तितले बेगीन ते लाठी चार्ज ह्या इन्क्वायरी जावची आनी आमकां रिपोर्ट दिवचो आनी दुसरें म्हणल्यार ते एफ आय आर कोण घातलेलो आहा कोणाचेर ते ह्या डिमांडेड रिमूव द एफ आय आर तरी हें तेगे डिमांड घातिल्ली आहा आनी तेणी आमचेर एक आरोपूय घालो कित्याक आमी वी आर नॉट सिरियस अबावट दीस मॅटर तोय तेका आमी एक्सप्लेन केलो बिकॉज एज अ पंचायत वी हॅव टू ऑनर द रुल्स एज पर द रुल्स वी हॅव टू गो आनी वी हॅव टू बी तेंगे डिफिकल्टी कितें ती आमकां तेमी दिल्या ते प्रमाणे आमी मुखार घेतला आनी आमचो एम एल ए आशिल्लो प्रेजंट आमी बराबर आनी वी वील वी वील वी वील वी हॅव इश्युअर्ड दॅट वी वील गो अहेड
with all the whatever formalities, all the letter writing, you know. आणि त्यांना आम्ही हे दिलं आणि किती गार्बेज आणि हे तुझे पावडर पडता म्हणून किती इंडियन कार्बन त्याचे दिस कार्बन इशू इज नॉट अ वर्ल्ड इशू द कंपनी वॉज स्टॅब्लिश इन 1973 अँड ऑपरेशन स्टार्टिंग इन 1976 ते सम एनी इंडस्ट्री सम इमिशन इज देअर of pollution, every industry, but it is within the permissible limits. So, he aata factory aata vada panashe vasa. Tenchi magni ki de aata, kitsa? Tenchi magni aata, kitsa? They munda ki, 10 quarta. Ani, to, tenmi, amka magni ki de aati, national green tribunal kalpa, magni de chuki. This is going on for years. See, where the panchayat, we have to take everything in respect before taking any decision. Now, first of all, ampada kitla patta, ki patta. Is it permissible limit or not permissible limit? So, ki aam chaukashi karpada hai, Goa pollution bada kare. And ite pirmani aami future step dekhale, manan tada aami nata. Garbage is to kis zala? Plant set up karpada shilla to. गार्बेज इशू आता गार्बेज इज अ मेनन्स फॉर ऑल द विलेजेस नॉट ओनली सांगली एरिया बाय वे ऑफ इंडस्ट्रियल झोन इंडस्ट्रियल एरिया फॅक्टरी देर आर मेनी मायग्रंट्स देर आर मेनी मायग्रंट्स अँड दे आर लिव्हिंग हियर इन रेंटेड हाऊस एन ऑल तर आम्हाला पोल्युशन हे गार्बेज पडे हा न्हू दॅट वी हॅव टू स्टेबलाइज आणि आमची न्हू जे आमचे हायवे आहात न्हू त्या सावड्डेचे लोक येतात उडयतात आमची येवन केबेचे लोक ती केबेज लोक उडयता ते सगळे हे येतात तेन्ना ते उडयता आणि आमकां डिफिकल्ट जाता ते आणि आमकां आयडेंटिफाय करूंक मेळना आणि ते हेंय करूंक मेळना कितें सांगलां आतां तुमी सो हांव आमगे आतां कितें आहा नाव वी आर सिरियस अबाउट इट आमी आतां वी आर कॉन्टॅक्टेड कॉन्ट्रॅक्टर आणि ते पैसे किती आहे मार्क केले आहात आणि इवन वी वॉन्ट टू इन्स्टॉल दिस कॅमेरा आणि आम्ही गार्बेज कलेक्ट डोर टू डोर करता डोर टू डोर आमकां फॅसिलिटी पळय आहात फॅसिलिटी वी हॅव आयडेंटिफायड फॅसिलिटी विच आर द which was not not favorable for the members and it is at any sideline kelle ami ani the procedure chalu and it has gone to the higher up with all the ani industry area n kite eta munta tak lagune ke eta industry area what is happening is it is the old industry in 1976 then ata so they have built a very systematic time at that time because the small scale industry and it came out there but over a period of time who Bulgar was sold out in the nation time and it was but then we put out then that I don't know this IDC took over no, that extend kit karta mhanun ki te te complaint about the extension of a liquor factory ki Anand Distillery ko koi bhi factory asil आणि ती किती झाले ती बॉर्डरी आहे ऑन द बॉर्डर आणि त्याचा उज लागली देवा फायर आणि बाजू घरां आहात त्या घरां आता लोक मातशे पॅनिकी जालो आणि ते आता ते रात्री न्हिद पडना कितें जातलें काय खबर ना कोणाक एक पाटल्यान दोन पाटल्यान उज लागली मागता ते आय डी सी हॅज गिवन दे एक्सटेन्शन लास्ट एप्रिलान ग्रामसभा जाल्ली तेजे फाटल्यान ग्रामसभा चड एजंट जायत रावली सो आयज तेंकां जायत तेंपान ग्रामसभा जाल्ली प्रसंग तेंचे जायते इश्यू आसले ते आयकपाक म्हूण हांव येयल्लो आनी तेमी जायते इश्यू मांडले जायते रेजोल्युशनूय घेतले प्रोपोजल्स घेतले
सो आमची लाईन किती जाता ते आम्ही त्यांना हेल्प करतो. किती रेझोल्युशन घेतलं आणि किती प्रपोजल घेतला? आता त्याचा एक कार्बना इश्यू चालतालो, सो कार्बना इश्यू हांवें असेंब्ली हाडला, पोल्युशन जाता ते. सो हांवें मिनिस्टरा कडेन डिस्कस केल्ले, हांवें तिंगा प्रूफ दिल्ले हांवें कितले पोल्युशन जाता ते. लायक व्हिडिओ पासून हांवें थिंगा दाखयलो हांवें असेंब्लीक, ते फोटो दिल्ले हांवें विथ ते पोल्युशनाचे. त्याच भाशेन आता त्यांच्या एम आर एफाचे ती एक साईट त्यांची फायनल झालं ना, अजून केली एक साईट झाली, पण आता त्यांनी न्यू साईट्स केलं. सो व्हिडिओ कडे उलयला, व्हिडिओ ती फायनलाईज करपास. पण आमदारांनी तर असेंब्लीन काढले जायत, पण पंचायतीन किती सांगला तुमचा? लोकल ऑथॉरिटी पंचायत असतं. ऑथॉरिटी ते म्हणतात ते की आता रेझोल्युशन घेऊपास एम जी टी वचपा. सो एम जी टी वयतले तुझे सगळे डॉक्युमेंट जाय, सो तो पब्लीक आहात ते लोकल सगळे. तू ते किती करताले ती पंचायत? सो आता विषय काढला म्हणून आता ते एम जी टी वचून सुद्धा ऑलरेडी फॉलोअप करताय. पोल्युशनचे आम्ही इन्स्पेक्शनही केलं, पोल्युशन बोर्ड हिंगा येईल, व्हेकल्स येईल हिंगा दोन दीस पासून तिंगा टेस्टिंग बी केले. हा पंचायत मानता की पोल्युशन आहे म्हणून? पोल्युशन आहे म्हणून मानतात लोकल मानतात, पण ॲक्शन काय घेईल? ॲक्शन काय जायना अजून. सो आता पुढे किती तू वयतलो एन जी टी व पंचायत वयतली? पंचायत तिणी अग्री केला ग्रामसभा मेंबरांनी डिमांड केला एन जी टी वचपा. सो म्हणजे म्हणजे सायडीन जाता तेव्हा मिनिस्टर एनवायरमेंट मिनिस्टरा कडे उलयतलो, पोल्युशन बोर्डाकडे उलयतलो. ऑलरेडी मुगे तो इश्यू चालूच आहा डिस्कशन. आणि 20 जणांचे केस झाले त्याचेर किती सांगले? ऑलरेडी सीएमने एश्युरन्स दिला ह्यो केस झाले तो विड्रॉ करता म्हणून. पी आय आय कडे मायना करतो त्याकडे उलयलो, सो त्याकाय डायरेक्शन येयला ह्यो केसो काबार जावपा जाय म्हणून आणि काय ॲक्शन घेयनाक म्हणून. सो म्हाका दिसता ह्यो आता बेगीन आता सीएमूय आसूं ना दिल्ली हाडला, सो त्याका अपॉइंटमेंट घेता पंचायत त्याची बॉडी कोणाक घेऊन लोकल्सांक घेऊन सीएमाकडे डिस्कशन करता आणि ह्यो केस बेगीन काबार जावपाक डिमांड घाल. आणि त्यांच्यानी गव्हर्नराक बी लेटर करता म्हणून सांगला न्ही? त्यांनी गव्हर्नर कलेक्टर सीएम सगळ्यांक करता म्हणला. सो ते अल्टिमेट त्याका टायमूय दिता म्हणलं त्याचे ॲक्शन घेवपाक, नाजाल्यार फुडलेय आणि ग्रामसभाही घेवपाक सोदता, स्पेशल ग्रामसभा घेवपाक सोदता त्या इश्यूचे. आणि प्लस त्यांचे तेमी प्रपोजल घातलं, डायरेक्ट डिमांड घातला तेमी म्हणजे ती लाठी चार्ज झाला ती सगळ्यांनी कंडेम केली ती आणि तो मिनिस्टरही तिंगा इन्वॉल्व झाला त्याका लागून चढ झालो. आणि किती गार्बेजीचं बी किती इश्यू आयला आता? गार्बेज बायो मेडिकल वेस्ट आणि ते कलेक्शन जाणार ताका लागून एम आर आय प्रोजेक्ट तो बेगीन काबार झालेलो सॉल्व जातले. आणि एक विषय म्हणता पण तो ज्या भाशेन तो फाटल्या दिसांनी विषय झालो आमदार दिसती पडले, वो फ्रेडी असलो पिटर असलो, सगळ्यांनी विचारले पंचायत खूप असलो, पंचायतीन किती हजेर उरलं ना वाय पंचायत आता ग्रामसभा ना पंचायत आले तिंगा पंचायतान तिंगा आपली नोटीस दिवपाचे लिगली किती करपाचे केला. सो आता लिगली त्यांनी ॲडवोकेटा कडे ॲडवायस घेऊन ती प्रोसेसूय पुढे गेलो आता इन्स्पेक्शनही त्यांनी दोरला आणि सांगला ते भाषेन त्यांनी कोण कंप्लेनाक केला त्या ओनरांनी त्यांना रिप्लाय दिल्या, सो त्याचे त्यांचे इन्स्पेक्शनही आहात त्याचे त्यांनी फुडले इलिगली ती ॲक्शन घेतली. पण तुम्ही सीएमाक मेळले फाटल्या दिसांनी? सीएमाक मेळ्ळे दोन कंडिशन घातली, माझं डिमांड केलं त्याला एक त्याचं ती सेक्युरिटी आहात ती स्टॅच्युची सेक्युरिटी आहात ती आर आर एलाचो लोक ना एम एल ए कोण घेवपा ना ते गव्हर्मेंटान तेमी घेवपा जाय पोलिसान कित्याक लोकांनी घायलो ना म्हणून ते इलिगल आसलो. आणि सेकंडली आम्ही सांगलो त्याका ह्यो केसीस झाल्या त्यो काढच्यो म्हणून कित्याक हिंगा लोकांचो गुन्हा असना हिंगा इन्स्टिगेट केले भायले येऊन थिंगा इन्स्टिगेट झाले. सीएमान किती सांगलं? सीएमान म्हाका एश्युरन्स दिला ह्यो केसी आम्हाला काबार करतो. एश्युरन्स दिला? एश्युरन्स दिलो म्हाका. एक पहिली इंडस्ट्रियल इस्टेट आसलोली आणि एक शेड आसलो थिंगा, सो तेणी त्याका एक्सपान्शन मागिला. सो लोकांगे म्हणणी आहा तिंगा रोड आहा सायडीन सेटलमेंट म्हणजे रेजिडेन्शियल एरिया आहा हेज पहिली 2021 की दूज लागलेलो त्या दोन लोकांक जायत उचांबड झाली. आता तो एक्सपांड केला जाल्यार आणि कितें जालें जाल्यार लोकांचे प्रॉब्लेम जातलो ताका लागून लोकांनी ग्रामसभा मागिल्या तेंगेले इन्वेस्टिगेशन करूया जाल्यार तो रोड कोणा पडा पंचायता पडा व आय डी सी पडा जरी तर आय डी सी पडा तेंगे प्लॅन मागाय पंचायता पडा तो प्लॅन घेवन कलेक्टीव डिसिजन घेय म्हण कित्याक ती एक्सपांशन आहा ती जाल जाल्यार फ्युचरला कडेन माल आसतले कित्याक 2021 हें जालां. आणि ग्राउंडाचे एन ओ सी मागपा लागून आयले ग्राउंडाची तो एक ओपन स्पेस आहा सोनू टाउनशिपान तिंगा कोण एक लॅटर गेल्ले तेजेर आमकां एन ओ सी दिवचे म्हण कितें एक्टिविटी करपाक. सो पुलीस कितें तेंकां एन ओ सी कितें दिना दिसता. सो हिंगा कोण येता ह्यो ग्राउंडाक एन ओ सी तर पंचायत दिता. सो तो फस्ट ऑफ ऑल ग्राउंड डॅवलप केले तेदोन ग्राउंड पंचायतान आपल्या हातीन घेवना. आयज हेंच सांगताय आमी जेन्ना प्लॉट डॅवलप जाताय तेजे ओपन स्पेस आहाय ते पयली टेकओवर करे मागीर हे इश्यू जावपा नाकाय
हे इशू पंचायता गुन्यांवा लागून आणि टी सी पी गुन्यांवा लागून हे जाता. आयज डिमांड म्हणल्यार आमच्या गांवांत 18 तारीख आणि 19 तारखेर जे पड गांवचो सुसेग पेडेर झाला, ताका लागून आयज लोकांनी आपल्यागेले प्रपोजल घायलो आसले आणि तेजेर लोकांचे डिसिजन हेच जाला. हे जे पड गांवांत जाला आणि 20 जणांचेर एफ आय आर जो पड जाला तेजेर काउंटर जावपाक जाय. आणि ही लेटर आम्ही गव्हर्नरा थ्रू सी एम आणि खुंयचो ह्या तितल्या सकल डिपार्टमेंट आहात तितल्याकूय धाडपाक केले. कित्याक अनलॉफूल जो असेंब्ली म्हणटा जाल्यार ही ऑपोजीट पार्टी आसलेली पडे तेही जायत जाण आसले. आणि हितून मोकडे थोडी एविडन्स आहात जी हांवें अजून पासून व्हायरल केलं नाही, जी 18 तारखेर झालेली ती आणि 19 तारखेर वयली आहात. यू एस पी संतोष देसाय एक ग्रूप भितर घाता आणि मागीर त्याच्या उपरांत पोलिसीक आड्यान दवरता म्हणजे आम्ही भितर वचना जाच्याक. अनलॉफूल असेंब्ली तेणे केलं ना, आम्ही केली आमच्यार येवपाक. दुसरे इन्स्पेक्शनाक त्या दिसाक इन्स्पेक्शनाक पंचायत गेल्ली, पंचायत बॉडी गेल्ली, सरपंच गेल्लो, डेप्युटी सरपंच, सेक्रेटरी आणि पंच मेंबर गेल्लो. त्या दोना पी आय अरुण मायना कुडतरी पी आय आहात, तो त्यांना इन्स्पेक्शन करू दिना, तो त्यांना इंचादा कन्स्ट्रक्शन जाता. सो तू अनलॉफूल असेंब्ली आहात जाल्यार, सॉरी लॉ अँड ऑर्डरी आहात जाल्यार तू त्यांना क्वेश्चन करू शकना. ते इन्स्पेक्शनाक गेल्ले, त्यांना इन्स्पेक्शन करती आसलेले. हितूक येस दिसून येयला आमच्या गांव सुसेग पेडे झाला. सुभाष फळदेसाय जो मिनिस्टर आहा त्याच उद्देशी आमच्या गांवचो सुसेग पेडेर झाला 18 तारखेर सून हे दिसून येता. तो म्हणटा ते दिवस वयता आसतना आपण टेन्स जालो म्हणून येयलो म्हणटा 19 तारखेर. जरी तर तू टेन्स जालो म्हणून येयलो जाल्यार आदले रातीर तूं थंय येयन गेला ब्लू शर्ट व्हायट पॅन्ट घालून, जाल्यार टेन्स जालो जाल्यार पयले विलेजरां कडेन पंचायत आहा एम एल ए आहा तेंको तुवें डिस्कशन करूं जाय आसलें आनी मागीर तुवें प्रोसिडींग करूं जाय आसलें तुगेलें वचपाचें थिंगा पुजा करपाकूय कितें येता आसतना तुका लोकांक नापयन हाडला. दुसरें ऑपोजीट पार्टी आसा तो म्हणटा फ्रेडीन आनी एम एल एन थिंगा लोकांगेले चाडून घाल त्या लोकांक म्हूण. हांव थिंगा चाडून वचना, म्हाका डी वाय एस पी संतोष देसाय नापयन हाडला. फ्रेडी तूं यो, तूं एकलोच उलयतलो आनी कोण उलोवपा ना, हे मिडियाचेर सगळे येयलो आहा. हितूंक फ्रेडी नांव आनी एम एल ए नांव येयलें केशें. हितूंक फ्रेडी गांवचे इशूज जेन रावत म्हूण फ्रेडीक तुमी टार्गेट करूं सोदताय काय, एम एल ए लोकां हाटी आसलो म्हूण एम एल एक तुमी टार्गेट करूं सोदताय काय, हो प्रश्न उत्पन्न जाला. हांव इतलें मागतना जे हायर ऑथॉरिटी आहा ते कडेन आमगे विलेजींक सारकी बारीक सायन नदर घाची आनी असो इलिगेलिटी जाताय पडे तेजेर बंदी हाडची. हिंगा कोडोन येयलो आहा, हिंगा रोड जो पड जाय पडे तेंकां प्रॉपर्टी डॅवलप करपाक आयकोन येयलां. 2011 थिंगा प्रॉपर्टी इकलो म्हूण आयकोन येयलां. आतां सद्या चलता इन्वेस्टिगेशन. 2016 जे पयशे गेल्ले ते पत्तून दिलाय म्हणून आयकयला. 2011 प्रॉपर्टी इकलोली, 2016 तेणें पयशे पत्तून दिलाय कित्याक तेंगे रोड जालो ना म्हूण. आतां हो रोड जाय पडे हो शिवाजी महाराजाक वचपाना, तो रोड प्रॉपर्टी डॅवलप करपाक आमी ताका सांगिल्लें. तो म्हणटा प्रॉपर्टी आपल्या गेली, त्या दोन हांवें ताका सांगिल्लें तुगे प्रॉपर्टी जाल्यार मुखार घाल, ही इज अ वॉरियर, ही इज अ हिरो, ताका मुखार घालय, आमगे ऑब्जेक्शन ना. बट तुम तेका एक असो कोणशे दवरला, आमी तर आमगे घर बांदता जाल्यार आमगेले कितें मेडक आहा पडे ते आमी फाटल्यान घाताय. तो हिरो तुम सारके फाटल्यान घालपाक कारण कितें, लोकां नदर येयलो आहा बाबा हे प्लॉट म्हूण, ह्या प्लॉटां लागून म्हूण तेंका रस्तो जायो. आनी शिवाजी महाराजा बरी वसो 6 मिटराचो 8 मिटराचो रस्तो गरज ना, लोक चलोन वसो शकता तेजी पुजा करूं, लोक चलोन वसो शकता तेका मान दिच्याक, व्हडल्यो गाडयो घेवन वचपाक गरज ना. आनी तेंय जाल्यार शेत पुरोवन आयज सरकार सांगता शेत रोयाय 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 म्हूण. आयज सरकार कित्याक हें कल्टिवेशन करपाक उपरांत रस्त्या करपाक परमिशन दिता पूण दिल ना थिंगा सरकारान. बट तो दाखयता प्लॅन एक 6 मिटराचो 8 मिटराचो, ते दिवस तेकाय आन्सर क्वेश्चन केलो बाबा तुका खंयच्या ऑथॉरिटीक एप्रुवल आहा, तो म्हणटा जस्ट इन्फॉर्मेशन दिवपाक तुमी आपणें तुमकां हाडला. बट तेणें पंचायता लॅटर घात आसतना सपोर्टीव डॉक्युमेंट खंयच्या लाव नाय, हें क्लियर कट सगळे मिडिया आहा ते प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगताय आमचे कडेन एन ओ सी आहा हें आहा म्हूण. ज्या दिसाक तेंकां आपयल्लें तेंकां सांगलोलें तुमगे दाखोया म्हूण, ते दिवस ते फेल जाले. खंयच्यान ऑथॉरिटी केलें आपल्या कडेन परमिशन आहा ते तुम तर लिगल करूंक सोदताले जाल्यार पंचायता लॅटर घान तुम पंचायतागेर रिस्पोन्साक कित्याक रावनाय, तुम कित्या रातीं रातीं मदें तें केलें. आनी म्हाका तरी खबर आसना, म्हाका पळयन येयल्लो लँड फिलींग जाता आनी हिलकाटींग जाता, आनी हिलकाटींग जाता म्हूण आमकां भिरांत कितें आहा, ते एरियाक थोडेशें आयल्यान हिलकाटींग जाल्लें हेज पयलें आनी हिलकाटींग आमी आडायल्लें कित्याक तेंकां खंयचे ऑथॉरिटी गेले परमिशन आसना. कित्याक जे दोन जेसीपी आहाय, जेसीपी आहाय त्यो रोड करूंक वकीत करूंक हिलकाटींग करूंक हें सारकें दिसती पडटालें. आमकां पुलिसीन सांगिलां थिंगा शिवाजी महाराजाचो स्टॅच्यू येता म्हूण व्हडे चोरांचे अशें.
तेजोण आमकां कळ्ळां शिवाजी महाराज तेजोचो चॅक केलो जाल्यार तिंग ऑलरेडी स्टेच्युआ घालपाक तेणी आयनाचें रेडी करून दवरलें. हांव इतलें म्हाका आतां हें कितें जालां पडया हरियाला हें चुकीचें. 20 जाणांचेर केस घातला तेजेर कितें तुमी ग्रामसभाक मागला? आमी 20 जाणांचेर जी केस जाल्या एफ आय आर जाल्या आनी लॉकल असेंब्ली कितें लायला ती सॅक्शन लायलें आमी त्या भागिला तेंचेरय रिवर्स जावपाक जाय. विचारया मग पुलिसेचें कितू जाणांचे जाले जाल्यार तेंचे जावपाक जाय ना जाल्यार ती केस विड्रॉ जावपाक जाय आनी ही विड्रॉ करपाक केस आमी हाय ऑथॉरिटी गव्हर्नरा पासून लॅटर बरोवन आयज रेजोल्युशन घेवन. ओके, आनी एक विशय म्हणटा पळय तो तुमी तुमच्या सायडीच्यान सांगले पंचायतीन कितें एक्शन घेतलें हेचें? बिकॉज फायनली तुमी आयज देखून म्हटलेले आसा पळय तुम्ही थोड्यांनी मारले तर पंचायतीन तुमी कितें केलें? तुमी प्रेस कॉन्फरन्स जावं वो तुमी कितें? स्टॅच्यू आसा न्हू तो फकत 100 मिटर आहा इशू पूण थिंगा आखी लँड स्कॅम म्हळ्यार जाता आनी हें लँड स्कॅम करपाक जे पळय फोर्स यूज केला आनी पंचायतीक MLAक आनी सगळ्यांचेर FIR घालून हेंच्यांनी जाप करची न्हू मग ह्या लँड स्कॅमाक ताका थंड करपाक हेंचेर सगळ्यांचेर FIR घायला आनी हें सगळ्या गोंयच्या लोकांक कळपाक जाय हिंगा कसलें लँड स्कॅम आसा तें वयर सरतलें आनी 2018 हिंगा जो तो रस्तो जातालो तो आडायल्लो आनी तो आडायला म्हणटो तेणें आतां एक न्यू स्टायल केल्ली की थिंगा एक स्टॅच्यू घालपाचो 100 मिटरांचो आनी मागीर उरचें सगळें लँड काबार करपाचो. लँड स्कॅमूच म्हणटा तो 100% 2018 साकून थिंगा रस्तो करपाचो शेतांतल्यान स्टॉप आसलेलो त्या तेन्नाचो रिपोर्ट जावं फ्लायींग स्कॉड बी सगळें येयलेले सगळे डॉक्युमेंट आमी दाखयतले आनी 2 JCP आनी 100 ट्रक लागता रे हो दीस स्टॅच्युआ लागून. रिपोर्ट येवन अजून येतलो. ओके, सो आयज ग्रामसभेंत बरे भाशेन इशू डिस्कस जाले तुमकां दिसता? हय, बरे भाशेन जाला. तुमी ज्या भाशेन तुमी कमिटी मागली मागीर सगळे विशय कळ्ळे मुखार केशें जाता तें आनी जरी तर सरकार FIR बीन जरी तर फाटी घेयना हेचेर सगळें आमी पब्लिकली केशें एक्शन घेता तें आमी घेतले कित्याक हें आमच्या गांवांत बोडलां तशें दुसऱ्या गांवांत घडपाक जायना कित्याक हिंगा व्हडलो लँड स्कॅम आसा. आमी सांगलेलें प्रेस कॉन्फरन्स घे पंचायत म्हणलें आपल्या कडेन तें करेक्टेड एविडन्स ना तेगे रोड आहा वो ना कितू जाण हें आहाय तें आमी पंचायताक दिसना कितें जाय आमकडे म्हाकाय आमी तुमकां दिवपाक रेडी आहाय. आतां पंचायत आतां फ्युचर कोर्स कितें करता पडटलो कित्याक आमचे कडेन थोडी एविडन्स आहाय. बट वॉट हॅज द पंचायतीचें कितें म्हणणें आहा सगळ्या विशयाचें? बाबा सारकें तेंकां सांगून जालां कितें जालां पळय तें आयज विचारलें तुमी तेन्ना? पळय पंचायताक खंय विचारलें बाबा तुमी सांगलें तें फकत लॅटर जालो तेजेर कितें पळयलो आहा NOC मागिल्या 8x3 24 square meter फॉर PCC घालपाक प्रिंट PCC इतल्या मागीर हांव थिंगा शिवाजी महाराजाचें हूंय नांव ना. सो जेतना कळ्ळें जेतना PCC फॉर वॉट तेका कन्स्ट्रक्शन PCC म्हळ्यार अंडर कन्स्ट्रक्शन TCP लागले TCP लागले म्हणजे लँड कन्वर्जन लागले लँड कन्वर्जन लागले म्हणजे सगळे डॉक्युमेंट तेणें दाखोवपाक जाय आतां ते सपोर्टेड डॉक्युमेंट फॉर पंचायत ज्या पंचायताक अजून पासून येयलो न्हय. आतां पंचायतान सांगिल्लां तेणें कितें फाल इन्स्पेक्शन दवरलें इन्स्पेक्शनाक गेलें म्हणटरी हें सगळें मार दुसरें आमी पंचायतान रिक्वेस्ट केलां फकत तो ओनर येवपाक पुलीस प्रोटेक्शन घे आनी पंचायत बॉडी वचय कित्याक हेणी बिश्टें आमचें इरिगेशन गेलां तें आनी जावपा नाका पुलीस प्रोटेक्शन हाडय आनी एकू तेगे ओनरा गेलो कोण एकलो आज द पावर ऑफ एटर्नी होल्डर आसा तो ना जाल्यार ओनरान येच म्हूण कित्याक ते येता आसतना बाल घेवन येता आनी तोखणे क्रिएट करताय टेंशन क्रिएट केलां आमच्या गांवांत. बरें, हो विशय तुमकां दिसता प्लॉटांचो? येस ऑफकोर्स 100% प्लॉटांचो ना जाल्यार हांव म्हणटा कित्याक तुमकां तर इतलें आहा 1.5 मिटर वाटर रे मरे चलोन वचपाक लोक चलोन वयता ना रे. आरे म्हाका तर देवा भक्ती आसा जाल्यार म्हाका चलोन वसोंक कितें जाल रे म्हाका हितू भक्ती आसा जाल्यार ग्रामसभाक 5 जाणांची कमिटी काडटा कित्याक लागून? 5 जाणांची कमिटी काडून आयल्या ग्रामसभाक कित्याक हेच ह्या इशुआचेर कितें कितें जाता तें पंचायता प्लस गांवच्या लोकां तर 5 जाणां कडेन गांवचे लोक म्हणजे 5 जाण कमिटी मेंबर आहाय त्या गांवांत सांगतले कितें जालें तें. सो आमी फकत ह्याच इशुआ लागून हें कडेन कितें कितें जाता खूंय वचोंक पडटा कितें खात ताका लागून स्पेशल ग्रामसभा मागल्या वयल्यान ह्या विशयाचेर इशुआचेर स्पेशल ग्रामसभा मागिल्या आनी हेच पयली मागलोली BDO आनी तांकां लॅटर केलें खूंय 1/3 कितें जावपाक जाय सेक्शन 5 आमी तें कितें सांगिलां हेच पयल्या आमकां स्पेशल ग्रामसभा आमचे थापल्याय कोण हे गे मोदी गे दाखोवचे आनी कितें दाखोवचे तें त्यो ग्रामसभा मागील त्या दोणा तुमकां 1/3 उडगास येवना आमी जेन्ना ह्या इशुआचेर ग्रामसभा मागताय तेन्ना तुमकां उडगास येयलो 1/3 जावपाक जाय म्हणून हांव चिंतता हो BDO आहा पडे आतां बसून आहा टेंटवर धाडया जाल्यार BDO पयलीं शिकोवचे कायदे शिकोवचे आनी मागीर लोकां मुखार मांडीचे आमकां जाय आमगे गांव आमगे गांवांत कितें डॅवलप करूं जाय आमी पंचायताक मागताय न्हू आमी पंचायताक मागताय
तर पंचायत तो राम घेता आणि तू किती वाहन थडला येतात हे आमकां अशी इन्फॉर्मेशन मेळटा तेजेर सांगता आम्ही बीडीओ सांगता आमच्या गांवांत अशें करून जायत कडेन जातले वाहन थर्ड सांगत पडया त्या कायद्याचेर खूंच कायद्याक खूंच ग्रामसभा तेही चोय कित्याक वर्सा चार स्पेशल ग्रामसभा जाता त्यो ग्रामसभाक वाहन थर्ड जायना ते ग्रामसभा वाहन थर्ड नाका लोक फकत तुमगे कितें आसा तेंच करपाक जनवरी जाता 26 डिसेंबर 19 सेकेंड ऑक्टोबर आणि 15 ऑगस्ट ह्यो स्पेशल ग्रामसभा न्हू हे बीडीओन चिंतीचे मातशें आम्ही तूं शिकलो न्हय बट थोड्याशें कितें जाणां हें आमगे विलेज सर्व करूंक सोदताय फाल्यां कित्याक लागून सायड इन्स्पेक्शन दवरलां तेंचे लॅटर घायल्लें खूंय त्या लॅटराचेर पंचायत बॉडी मिटींग 15 तारखेर तेणी इन्स्पेक्शन करचें म्हूण तेणें रेजोल्युशन घेयलें ऑन दॅट बेज तें इन्स्पेक्शन वयताय हेजे पयलीं एकदां गेल्लें न्ही हेजे पयलीं असो ना हेजे पयलीं फकत ते दूस 19 तारीख कलेक्टरा हातीन तेणें दिल्लें डेप्युटी कलेक्टर आसलो तेंच्या हातीन शोकस नोटीस वो स्टॉप वर्क नोटीस कितें दिल्ली आनी ते दूस तेणी MLA DYSP संतोशान आनी सेने कोण तो आमगेलो कलेक्टर येयलो तेणें सांगलोलें 5 जाण आमगेले 5 जाण तुमगेले अशें करून सांगलोलें आमी तेका सांगलें 5 जाण आमगे तेंगे नाकाय बाकी पंचायत बॉडी धाडी तेदोन तो सॅक्रेटरीकूच व्हरोंक सोदतालो सॅक्रेटरी व्हरोंक सोदी तेदोन आमी सांगिल्लें पंचायत बॉडी व्हर पंचायत बॉडी गेले तेदोन अरुण देसायन थंय हाडयले पंचायताक थंय प्रेजेंट आसलो डेप्युटी सरपंच वालेंत सरपंच लिंडा वॉर्ड पंच कार्मीन आनी सॅक्रेटरी आसलो दिन हे 4 लोक वयर गेल्ले इन्स्पेक्शनाक त्या व्हिडियोचेर दाखोवन दिलो हा एक व्हिडियोचेर तो तेंकां क्वेश्चन करतलो तूं क्वेश्चन करपाक रायट ना तूं अनलॉफूल सॉरी लॉ एंड ऑर्डर आयला तूं क्वेश्चन करूं नाका तूं खंयची ऑथॉरिटीन दिलो ना तुका क्वेश्चन कर म्हूण थंय डेप्युटी कलेक्टर आसून आसलो डेप्युटी कलेक्टर आसून हांव फकत पुलीस गेले इतलेंच जें जाता तें कायद्याचें करें रिपोर्ट आप फ्रेश रिपोर्ट फ्रेश
माझी बँकेत असेल एवढी काय मेक्सिमम नंबर तुम्हाला दादा